आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भैरेवाडी येथे महाविद्यालयीन तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू अकाली अपघाती मृत्यूमुळे भैरेवाडी झाली सुन्न. कुरुंदवाड येथील भैरेवाडी विभागातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू झाला. विवेक रावसाहेब मोहिते वय 19 असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आज दुपारी भैरेवाडी भागातील पीर रस्त्या शेजारील विहिरीत ही दुर्घटना घडली. विवेकच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे भैरेवाडी सुन्न झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, विवेक हा हुशार व मन मिळावू स्वभावाचा होता. 10वीचे शिक्षण त्याने जयसिंगपूर येथील जे जे मगदूम विद्यालयात पूर्ण केले व त्यानंतर तो खंडेराजुरी तालुका मिरज येथील सैनिकी शाळेत 12वी शिक्षण घेतले व मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करण्याचा ध्यास घेऊन त्याने मुंबई येथील एका प्रशिक्षण केंद्रात वर्षभराचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. काही दिवसाच्या सुट्टीसाठी तो गावाकडे आला होता. आज सकाळी 10:00 सुमाराला मित्रांसमवेत नेहमीप्रमाणे विहिरीवर पोहण्यासाठी गेला. थोडा वेळ पोहल्यानंतर तो पायऱ्यांवर बसला, नंतर पुन्हा एकदा त्याने पाण्यात उडी घेतली, मात्र तो वर आलाच नाही. सोबत पोहणाऱ्या मित्रांना विवेक पाण्यात बुडल्याचे लक्षात आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. भैरेवाडीतील असंख्य नागरिक विहिरीच्या दिशेने धावले. विवेकचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे जवान रोग पटेल, दशरथ शिकलगार, राजेंद्र बेले, सागर बेले, अक्षय चव्हाण या कार्यकर्त्यांनी 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर विवेकचा मृतदेह शोधला. कुरुंदवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला टाहो काळीच पिळवटून टाकणारा होता. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.